सर्वांना नमस्कार। मी आज इथे सनदी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालो। महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रमाणे आज मी इथे या सेवेमध्ये रुजू झालो। साई बाबांच्या चरणीच्या सेवा करण्यासाठी मला ही संधी मिळाला। हे मी माझ्या पूर्वजन्माचा सुकृत म्हणून इथे सेवा करण्यासाठी आज इथे मी रुजू झालो। आणि इथे येत असताना जो सामान्य भाविकांच्या काय अडीअडचण आहे मला तो अगोदर जाणून घेण्यासाठी मी अगोदर आज सामान्य भक्त म्हणून 10:30 वाजता तिथे कोणाला इथे ना कल्पना देता मी दर्शन घेतलं आणि 1:30 वाजतापर्यंत माझ्या तो दर्शन संपला। सामान्य भाविकांमध्ये त्या क्यू कॉम्प्लेक्समध्ये काही छोट्या छोट्या अडीअडचणी येत जातात आणि त्या अडीअडचण माझ्या समोर मी अनुभव करून घेतला आणि तो अनुभवाच्या माध्यमातून माझ्या दर्शन चांगलं झालं। तसेच या शिर्डीमध्ये आणि संस्थांच्या मंदिरच्या जागामध्ये पण चांगला सोयीसुविधा उभे करण्यासाठी 3-सदस्यीय कमिटीच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे। तसेच हायकोर्टच्या जो डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनच्या आतमध्ये आम्ही काम करण्यासाठी आणि या सोयीसुविधा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि तसेच मी इथे आल्यानंतर पण आता काही जो लोकांच्या पण एक भाविकांच्या मनामध्ये पण एक गैरसोय म्हणून आम्ही सांगू शकतो काही दलारी लोकांच्या पण तो पण मला 1-2 लोक सापडला इथे VIP दर्शन करून घेण्यासाठी। असा हे जो भी आहे आता ऑनलाईनच्या सिस्टमच्या माध्यमातून ट्रान्सपरन्सी पद्धतीने आणखी लोकांच्या भाविकांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि त्यासाठी मी साईबाबांच्या प्रार्थना करतो। अगोदर मी इथे उतरल्यानंतर पण 1-2 दलारी म्हणत होता मला डायरेक्ट VIP दर्शनाला घेऊन जातो, नॉर्मल दर्शन असेल तर तुम्हाला इतकी तास लागतात असं म्हणून बोलत होता। मी म्हटलं नॉर्मल दर्शनच करायचं। नंतर दुसरा माणूस सापडला इथे चप्पल इथे सोडण्यासाठी बोलत होता नाहीतर बॅग इथे ठेवण्यासाठी बोलत होता, तुम्ही काही देऊ नका फक्त प्रसाद घेऊन जा असं म्हणून हे लोक लोकांना दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न करत होता। मी फक्त मंदिराचा जो ऑथराइज्ड शू सेंटर आहे तिकडेच जाऊन तो माझा बॅग ठेवला, माझा शूज ठेवला होता, मोबाईल पण ठेवला आणि परत रांगामध्ये जात असताना पण रांगामध्ये होता आणि मध्ये दुपारीच्या आरती असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला, त्यामध्ये पण थोडा आतमध्ये पण थोडा AC सेंट्रलाइज्ड AC नसल्यामुळे थोडा कूलिंग कमी आहे आणि कंजेस्टेड प्लेस असल्यामुळे छोट्या मुलांना पण थोडा त्रास वाटत होता, काही लोक रडत होता। काही लोकांना मी आता परत व्हिजिट केल्यानंतर पण आमच्या लोकांना सूचना दिला तो कसा कसा आम्ही दूर करायला पाहिजे आणि भाविकांमध्ये पण जो गर्दीमध्ये पण त्यांना धक्का देऊन तो दर्शन घेत होता त्या लोकांचा पण थोडा गैरसोय मला वाटला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना मध्ये पण काही बोलण्या पद्धतीमध्ये सुधारणा झाला पाहिजे असं मला वाटलेले। आणि हे सर्व मी येणाऱ्या कालामध्ये मी काय काय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतो तर सर्व तुम्हाला कळवणार आणि त्या माध्यमातून सामान्य भाविकांच्या अडी अडचण कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतो। शिर्डी संस्थांच्या परिसरामध्ये सोलार पॉवर बसवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी मुंबईला विनंती केला होता। आमच्या विनंतीला मान राखून त्यांनी 4 कोटीचा निधी CSR अंतर्गत आम्हाला मंजुरी केलेले। त्या 4 कोटीच्या निधीमध्ये आम्ही जवळपास 1 MW सोलर पॅनल आमच्या मंदिराच्या परिसरामध्ये बसवू शकते, त्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होण्याच्या शक्यता आहे आणि तसेच आमच्या जो वीज बिल बचतमध्ये पण आम्हाला शिर्डी संस्थांना मदत होतील। यामुळे मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी मुंबईला आभारी मानतो।